subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. ओले गांव में सिड़कों अतिक्रमण की कार्रवाई को ग्रामस्थ व भूमिपुत्रों ने आंदोलन करके कार्रवाई को रोका। ओले गांव में घरों को गिराने के लिए सिड़कों की अतिक्रमण कार्रवाई की टीम और पुलिस बल तानाशाही तरीके से ऑपरेशन को अंजाम देने आई थी, ऐसा आरोप ग्रामीणों ने लगाया है। इसीलिए अधिकारी कर्मचारियों को ग्रामस्थ व भूमिपुत्रों ने एकजुट होकर कार्रवाई को रोक दिया। इस मौके पर पूर्व खासदार रामशेठ ठाकुर, रुपेश धुमा, नंदराज मुंगा जी व गांव के सरपंच ने भी अपनी प्रतिक्रिया दी है। ओले गावामध्ये पिढ्यान पिढ्या राहणारे जे लोक आहेत, 35-40 वर्षापासूनची जी घरं आहेत, ही घरं तोडण्याकरता शिडको फार मोठा फौजपाटा घेऊन आज इथे आलेले आहेत आणि घरं तोडायला निघाले। प्रत्यक्ष त्यांना त्याच्या बदल्यात जे प्लॉट द्यायला पाहिजे ते अजून दिलेले नाही। देऊ सांगतायत कुठं जागा, त्याच्या दृष्टीने हे घर जर मोडल्यानंतर आम्ही जायचं कुठं, तर त्या दृष्टीने घराच्या मोबदल्यात घर ही आमची मागणी आहे। तशा दृष्टीने आम्हाला डिमार्केशन करून प्लॉट द्यायला पाहिजे आहे, तर मग आम्ही तिथं काही घर बांधायला सुरुवात करू। प्लॉट कुठं ती जागाही सुद्धा दाखवत नसताना फक्त नुसते येत होतात। हे फक्त ओळ्या गावातलं नसून शिडकोचा जो म्हणजे एकंदरीत त्यांची दांडगाई जी आहे, हुकुमशाही जी आहे, हे फार मोठी झालेली आहे। इथला प्रकल्प सारा वैतागलेला आहे आणि त्यामुळे जिथे इथं आता शिडकोले जातील, शिडकोवर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि त्याच्यामुळं आता प्रत्यक्ष कृती महत्त्वाचं। आम्हाला आमचं जे ठरलंय त्याप्रमाणे दिबापटे साहेबांनी आम्हाला जे हक्क मिळून द्यायचं ठरलंय, 12.5%, 5.5%, त्याच्यामुळे मोबदला, कामाचं, धंद्याचं, गावाचा, विकासाचं, तरुणांच्या नोकऱ्यांचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रत्यक्ष कारवाईमध्ये उतरवा, त्याशिवाय आमच्या घराला हात लावू देणार नाही। हे आपल्या लोकांना तुमचाच प्रश्न तुम्हाला तुम्ही विचारता त्याच्यावरच समजेल की साधारणतः अशा प्रकारचं मी ऐकलंय, मी पेपरला पण वाचलंय की आणि मला मला वाटते ज्या CM आपले मुख्यमंत्री झाले आणि शपथ घेतली त्यानंतर आमची संघटना त्यावेळा एकत्र होती आणि एकत्र संघटना असताना त्यावेळा आमच्या संघटनेमार्फत भवनदादा पाटील आणि महेंद्र घरत आमचं निवेदन घेऊन तर माझी सही आहे आणि घेऊन CM साहेबांना भेटले आणि CM साहेबांना सांगा घरानं कुठले हात लावता कामाने 95 गाव, 1-2 ओवळा गाव नव्हे नाही, ते शिडको प्रकल्पाशी 95 त्यांना कुठे हात लावता कामाने अशा प्रकार झालं, कुठेही तोडकाम होणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं। मला वाटते बबनदादांच्या म्हणण्याप्रमाणे तिथून ताबडतो CM साहेबांनी सुद्धा त्यांच्या MD शिडकोच्या MD फोनवर बोलून झालं त्यांचं त्यावेळचे, आता बदलले ते बोलणं झालं आणि त्यांना सांगितल्यावर हे करणार नाही म्हणून आणि असं आता तुम्ही म्हणताय तसं अनेक वेळा येतं आहे आणि हे जर इथं आले असतील तर आता बोलणं एक आणि करणं एक म्हणजे कृती ही जी गोष्ट आहे दाखवायचं आम्ही फार स्वच्छ आहोत, चांगले आहोत, आम्ही काही नाही लोकांचं भलं करतोय आणि प्रत्यक्ष इथं मात्र ते बघा लंगडा माणूस याचं घर तोडतायत, ती आजी 75 वर्षाच्या पक्षी असत आहे, चालता उभं राहतायत ना शेतीचं घर तोडतायत, म्हणजे अशा प्रकारे या गोरगरिबांचा विचारानंतर कोविडच्या काळात पावसाळ्याच्या काळात ही घरं तोडायला अचानक पोचपाने घेऊन आलेले आहेत। गावकऱ्यांच्या दृष्टीने म्हणजे आम्हाला आता असं वाटायला लागलंय हे जगण्यापेक्षा मिळेलं बरं, या इथं आता आमची अवस्था झाली जगण्यापेक्षा मिळेलं बरं, नाहीतरी कुठं आम्ही जाणार, काय जाणार, रस्त्यावर झोपायला जाय मिळेलं मिळेल अशी अवस्था आहे, त्यामुळे आम्ही घर तोडू देणार नाही हा आमचा गावकऱ्यांचा निर्धार आहे आणि त्याप्रमाणे जिथपर्यंत त्यांची आलेली मशिनी पोचपटापर्यंत जात नाही आम्ही उठणार नाही आणि तुम्ही म्हणाल परत आणखी पुढे प्रश्न विचार परत आले तर परत आम्ही इथे येणार आणि आम्हाला एक गोष्ट आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या कृती चांगल्या गरजेचं आहे। जर बघायला गेलो तर 10 जून आणि 24 जून हे आंदोलन चिरडण्याचा डाव तर चालूच होता परंतु ते अशक्य झालं, त्याच्यानंतर कुठेतरी आता प्रकल्पग्रस्तांना आम्ही चांगले करतोय किंवा आम्ही घरांवर कारवाई करणार नाही अशा आश्वासनं देऊन आता छुप्या पद्धतीनं सिडकोचे अधिकारी पोलीस दलाचा वापर करून इथे येत आहेत आणि इथल्या राहत्या घरांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत। पावसाळ्यामध्ये अशी कारवाई करणं कुठल्या कायद्याला धरून कारवाई करतात हा माझा सिडको प्रशासनाला प्रश्न आहे आणि राहिला प्रश्न दिबा पाटील साहेबांच्या नामांतराचा, तर नाव लागेपर्यंत याच्या मोठे आतापर्यंत 2 आंदोलनं झाली, ही तर झाकी होती आणि पुढचं आंदोलन आता बाकी आहे आणि तो मोठ्या प्रमाणात होणार नाही। पोलीस बलाचा जरी वापर करत असले तरी पण एक आहे की कायद्याच्या दृष्टीने जर बघायला गेलो तर कावल्याचं जर घरटं पाडलं
तर कावला सुद्धा आपल्या डोक्यावर टोचे मारतो, परंतु इथल्या प्रकल्पग्रस्तांना ही भूमाफिया सिडको ही भकास करते, इथल्या प्रकल्पग्रस्तांचा विकास होत नाही। म्हणजे आता सिडको ही शहरांची शिल्पकार हे आहे, पण ती गावं भकास करून इथल्या प्रकल्पग्रस्तांना देशोदडीला लावण्याचं काम सिडको करत आहे। आणि जरी पोलीस बलाचा वापर केला तरी आम्ही दिबाबाटे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला तरुण आहे, जरी आम्हाला कारावास भोगावा लागला तरी चालेल, परंतु इथल्या घराच्या बदल्यात घर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही। आज आम्हाला आमच्या तीन घरांसाठी, तीन घरांची नावं अशी आहेत का, नरेश धर्मा मात्रे, धनाजी बाळा पाटील, सांगुना नामदेव सदावर्ते, या तीन घरांसाठी अतिक्रमण विभाग हे सिडकोकडून आलेले आहेत JCB घेऊन। पण सध्या हे जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या या तीन घरांना पात्र ठरवलेली आहेत, त्या पात्रानुसार काय त्यांना कॉम्पन्सेशन मिळणार आहे, नुकसान भरपाई, त्यांच्या पुनर्वसनाचा काय प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही अजिबात। जोपर्यंत तो पुनर्वसनाचा प्रश्न या तिघांचा सोडवत नाही तोपर्यंत आम्ही JCB लावून देणार नाही। हा आमचा पूर्ण तीन घरांच्या इथे एकदम राहते घरं आहेत, आणि जर पुनर्वसनचं पॅकेजेस जर मंजूर झाला नसेल तर अतिक्रमण विभागवाले येऊन कसे हे तोडू शकतात हे आम्हाला काही समजत नाही। आम्ही दिबा पाटील साहेबांचेच फॉलोअर्स आहोत, त्यांच्याच रक्ताच्या संघर्षानुसार आम्ही इथे जोपर्यंत आमच्या इथे कारवाई थांबत नाही तोपर्यंत इथे आम्ही हळणार नाही। जरी जेलमध्ये जावे लागले तरी पण आम्ही ही कारवाई करून देणार नाही। आम्ही ह्या तीन घरांना जोपर्यंत पॅकेज मंजूर करत नाही कलेक्टर साहेब जोपर्यंत आम्हाला काय पॅकेजचं पुनर्वसनाचे काय त्यांनी नियम केलेला आहे सांगत नाही, इन रिटर्न देत नाही, तोपर्यंत आम्ही इथे JCB लावून देणार नाही। मला असं वाटतं हा त्याचाच राग त्यांनी काढलेला आहे असं वाटतंय, जेणेकरून ह्या आम्ही ही भूमिपुत्र आहेत त्यांना कसा त्रास द्यावा हेच विचारत त्यांनी हा आम्हाला पावसाच्या दिवसामध्ये म्हणा किंवा कोरोनाच्या काळामध्ये हा त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। कारवाई करण्यासाठी आम्ही एवढंच सांगू शकतो का, जोपर्यंत आम्हाला काय तुम्ही पात्रता पुनर्वसनचा काय विचार केलात, इन रिटर्न आम्हाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही JCB लावून देणार नाही। या हेते साहेब आम्ही नोटीस दिले होते त्यानुसार आम्ही पत्र कलेक्टर साहेबांसोबत केलेलं आहे, तुम्ही काय पात्रता देता काय पुनर्वसन करता या तीन घरांबाबत त्याचं आम्हाला त्याचं अजूनही काही उत्तर आलेलं नाही आहे। साहेब पाच घरांना नोटीस आलेल्या आहेत पण हे तीन घरांचे साठी JCB लावण्यासाठी आलेले आहेत। आज ओल्या गावावर जो पोकलन डंपर JCP डंपर घेऊन आज घरावर अतिक्रमण करण्यासाठी ते आले ते आज आम्हाला सकाळीच माहीत पडलं। या ओळ्या गावाची जमीन 370 हेक्टर जमीन या शासनाला आम्ही दिलेली आहे, आणि त्या बदल्यात आमचा ताबडतोब फायदा उठवायचा जर प्रयत्न करीत असाल तर त्यांना आम्ही आता शिडको शासनाला सहन करणार नाही, कारण प्रकल्पग्रस्तांनी घरं बांधलीत ती म्हणजे आमच्या या 8 एकर जागेमध्ये आम्ही बांधलेले आहेत, ही जागा आमचे या गावतान विस्तारासाठी 8 एकर जागा राखीव आहे, आणि तो पत्रव्यवहार या कलेक्टर साहेबांकडे चालू आहे, आणि त्याच जागेमध्ये जी आमची घरं आहेत आणि ती आज मोडण्यासाठी आलेले आहेत। पण ते विचार करीत नाही का ओवळा गाव इथं एवढा भूकंपामध्ये गेलेला आहे का, तुम्ही इमानदालाचं काम चालू करत असताना 600-700 होलांच्या ब्लॅशी करतात आणि आमची घरं संपूर्ण उद्ध्वस्त करतात, जशी भूमिहीन करायचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांचा, ना तुम्ही कंटाला आणि इथून दुसऱ्या ठिकाणी जा असं त्यांचं कर्तव्य चालू आहे। परंतु आज सकाळीपासनं पावसाचं एवढं वातावरण आहे, जे आमची गरीब लोकांची घरं आहेत ती ताबडतोब पोकलन घेऊन मोडण्यासाठी त्यांनी सकाळपासनं प्रयत्न केला, पण आमच्या माजी खासदार रामसिंग ठाकूर साहेब ताबडतोब त्यांना फोन केल्याबरोबर इथे आले आणि आम्ही त्या रस्त्यावर उतरलो आणि रस्ता रोको केलेला आहे। त्यांना माहीत आहे साखळी उपोषण 10 तारखेला झालेलं आहे, 24 तारखेला सुद्धा महामोर्चा म्हणजे 1.5 ते 2 लाख लोकं आम्ही त्यांना दाखवली तेव्हा त्यांची हवा तंग झालेली आहे। काय शिडको प्रसारणाला माहीत पडले इथे 95 गावाची भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जागे झालेले आहेत, ते आता तरी लक्षात ठेवा, पहिले भूमिपुत्रांचं ज्या ज्या आमची घरं आहेत त्यांचा तुम्ही मोह बदला द्या, तरच तुम्ही इथं हात लावा, नुसते येता बुलडोजर घेऊन आम्हाला हुकूम आहे वरून, तुम्हाला कोणी हुकूम दिलेला नाही। महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे कायदा ज्या मागच्या बॉडीमध्ये ठाकूर साहेबांनी सांगितलं का घरं कोणाची तोडायची नाही मोहमदला मिल्ल्याशिवाय, तुम्ही हुकूमशाही आता ढगे साहेब आलेत आणि ताबडतोब सकाळपासून पाठलं नाही आम्हाला वरून आदेश आहे। अरे वरून आदेश आहे तुमची पण घरं असं कुठेतरी असतील, ज्यावेळेला तुमच्या घरावर बुलडोजर जाईल तेव्हा तुम्हाला पण काय वाटेल तुमच्या जीवाला का बाबा आमच्या घरा मरू नका, तसं आमचा इथं प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत त्यांना कुठल्याही घराला आम्ही हात लावू देणार नाही, त्यांना वॉर्निंग आहे। तुम्ही सकाळपासून आमची तुम्ही हे बघता आम्ही उपाशी आहोत, तुम्ही मजबूत जावता आणि साईडला उभे राहता असं तुम्ही करू नका। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, शासन तुमचा जरी असेल इथं भूमिहीन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त या जागेवर उपाशी ताणी आहेत
आणि तुम्ही त्यांना संरक्षण आले, त्यांना तुम्ही जेवण पाठवली, ही शर्मेची गोष्ट आहे. मी महाराष्ट्र महोदय मुख्यमंत्र्यांना सांगतो, या 95 गावामध्ये जे जे अतिक्रमण मोडायला येणार तेव्हा आम्ही वारंवार जातीने रस्त्यावर उतरू आणि आमचे आगरी कोळी कराडी समाजे सर्व जाती धर्माची जात तुम्हाला दाखवू, एवढं मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ निसर्गात साठी साथ पंकज बिरवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.